सांगलीमध्ये आष्टा पोलिसांनी दुचाकींची चोरी करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील तिघा सराईतांना अटक करत त्यांच्याकडून तब्बल 17 दुचाकींसह 7,63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नामदेव बमन सुनाडे, महादेव भोसले, गणेश भोसले अशी आरोपींची नावे असून हे सर्व सोलापूर जिल्ह्यातील आहेत. या तिघांनी सांगली जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात दुचाकी चोरल्या होत्या. तिघांना बेड्या ठोकण्यात आल्याने आष्टा, हडपसर, जेजुरी, विश्रामबाग, कोरेगाव, पुसेगाव आणि फलटण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आष्टामधील अप्पर तहसील कार्यालयाजवळ संजय भानुसे यांची दुचाकी चोरीला गेल्यानंतर फिर्याद दिली होती. आष्टा पोलिसांनी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत बेड्या ठोकल्या. आष्टा पोलीस ठाणे हद्दीतील सांगली इस्लामपूर रस्त्यालगत एका दुचाकीवरून संशयास्पद रित्या वावरत होता. त्याची खात्री करण्यासाठी पोलीस कर्मचारी आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून गुन्हे उघडकीस आले. गेल्या काही दिवसात आष्टासह परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. याची गांभीर्याने दखल घेऊन आष्टा पोलिसांनी दुचाकी चोरट्यांना जेरबंद केले. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.